छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिन हा मराठी माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली तसेच राज्यातील दिल प्रत्येक शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार असून यावर्षीपासून त्याची सुरुवात केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सी ओ ओपी तर्फे आयोजित शिवस्वराज्य दिनाच्या कार्यक्रमात सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलमताई गोरे खासदार गिरीश बापट प्राचार्य नितीन बानगुडे पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर सकाळचे अध्यक्ष व अभियांत्रिक महाविद्यालयाचे सीओपी नियमक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक धन धनराज माने आदी उपस्थितीत होते कोरोनाच्या काळातही राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र एक येऊन राज्याच्या हिताचे निर्णय कसे घ्यायचे हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्रातून वारंवार मिळते महाविकास आघाडी सरकार याच मूल्याचे आधारे महाराष्ट्राच्या सार्वभौम प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितले खासदार गिरीश बापट डॉक्टर नीलम गोरे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या उत्तर प्राचार्य नितीन बांधगुडे पाटील यांनी शिवनीती विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ